महिलांच्या बाजूने जे आपल्या देशामध्ये कायदे झालेले आहेत त्या कायद्यामध्ये स्पेसिफिकली 2005 साली आणि 26 नोव्हेंबर 2006 साली जो कायदा अंमलात आला तो कायदा म्हणजे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा. या कायद्याअंतर्गत काय तरतुदी आहेत, त्याचा महिलांना फायदा कसा होतो आहे, किंवा पुरुषाच्या विरुद्ध त्याचा गैरवापर केला जातो आहे का, त्याचे लूपहोल्स काय आहेत, लॅक्युनाज काय आहेत, याविषयी आपण थोडासा उहापोह करूया. गेली 20 ते 21 वर्षापासून वकिली व्यवसाय करत असताना एक स्त्री म्हणून मेजॉरिटी स्त्रियांची प्रकरणं हाताळायचं, म्हणजे लोकांनीच आमच्याकडं किंवा महिलांनीच आम्हाला एक स्त्री वकील म्हणून डेव्हलप केलेलं असतं. आमची इच्छा असो अथवा नसो आम्हाला स्त्रियांची कामं करावीच लागतात, कारण स्त्री म्हणून ते आमचं ऑब्लिगेशन असतं. तर हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर एक उदाहरण सांगते मी तुम्हाला की माझ्याकडे एक स्त्री आली आणि ती म्हणाली की असं असं मला पोटगीचं प्रकरण दाखल करायचं आहे आणि 498 केस करायची. तर 498 केसमध्ये महिला तक्रार निवारण मंचमध्ये अगोदर जा अशा प्रकारची मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे. तर मी सहजच त्यांना म्हटलं की काल परवाच एक नवीन कायदा आलेला आहे त्याप्रमाणे आपण प्रकरण दाखल करूया. आता ऑब्व्हियसली ते कोणालाच काहीच माहिती नव्हतं, ना न्यायाधीशांना माहिती आहे, ना प्रोटेक्शन ऑफिसरला माहिती आहे, ना वकिलांना माहिती आहे, परंतु त्यातल्या त्याचा प्रोफार्मा काय आहे हेही माहिती नव्हतं. परंतु योगायोगाने मला तो प्रोफार्मा औरंगाबादच्या एका हायकोर्टाच्या वकिलांकडून मिळाला आणि त्यावेळी काही व्हॉट्सअप वगैरे नव्हते, मोबाईलही मला वाटतं नुकतेच आलेली होती 2006 साली, परंतु त्यांनी मला फोनवर सांगितलं की असं असं आहे तुम्ही असं असं करा ते म्हणून. म्हणून मी 12 खाली या कायद्याने तरतूद आहे की 12 खाली तुम्हाला रेमेडी मागता येते, म्हणजे अर्ज करता येतो. 18-19 खाली त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 18 खाली निवासाचा अधिकार तुम्हाला मागता येतो तुमच्या आणि तुमच्या मुलांना, म्हणजे उठसूट जे नवरे लोक म्हणतात तो हो गेट आउट, माझ्या घरातून बाहेर निघ आणि बाईलाच घर सोडून जावं लागतं ॲट द यट, तर ते व्हायला लागू नये, बाईला घर सोडायला जाऊ नये, लागू नये. तिच्यावर वारंवार तू घर सोडून जा, घर सोडून जा, हे जे म्हणजे काय हे केलं जातं, घर सोडून जा, घर सोडून जा असं म्हटलं जातं, त्याला कुठंतरी ब्रेक बसावा म्हणून 18 ची तरतूद केलेली आहे. 19 ची तरतूद आहे त्यामध्ये, 20-21 ची तरतूद हे आर्थिक तरतुदी आहेत. ह्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीचा महिलांना फायदा व्हावा म्हणून ह्या कायद्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत, म्हणून त्याप्रमाणे आम्ही अर्ज दिला. त्यामध्ये एक इंटेरिम 23 सेक्शन आहे की ज्यामध्ये टिल द डिस्पोजल ऑफ द ॲप्लिकेशन, म्हणजे 12 खालचं जे ॲप्लिकेशन आहे ते डिस्पोज होईपर्यंत 23 खाली इंटेरिम मेंटेनन्स मागण्याचा तुम्हाला अधिकार आहे, म्हणजे 23 खाली इंटेरिम मेंटेनन्स म्हणजे ह्या दाव्याचा निकाल लागेपर्यंत मला माझ्या मुलांना मला पोटगी द्या असं आहे. मग आम्ही तो अर्ज तयार केला, प्रोटेक्शन ऑफिसरची तरतूद त्यावेळी होती, मग तहसीलदार किंवा प्रोटेक्शन ऑफिसर महिला आणि बालकल्याण अधिकाऱ्यालाही प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून संबोधलं गेलं होतं. म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांनाही काही एवढी माहिती नव्हती, परंतु त्या म्हणाल्या मी यांना नोटीस काढते आणि समोरच्या पार्टीला नोटीस काढून ग्रहभेट वगैरे देते असं म्हणाल्या त्या. त्यानंतर त्यांनी ग्रहभेट दिली त्या महिलाचा अधिकारी होत्या, ग्रहभेट दिली त्यांनी त्यांच्या स्टाफबरोबर आणि मला फोन केला त्यांनी की ताई आम्ही ह्याच्यात ग्रहभेट दिलेली आहे, ते काय हे कोर्टात आम्ही प्रकरण दाखल करू. मग त्यांनी सांगितलं की हे कोर्टात आलं प्रकरण म्हणून. मग मला असं वाटलं की यामध्ये तरतूद आहे की 3 दिवसाच्या आत नोटीस निघते, 6.5 दिवसाच्या आत हे प्रकरण निकाल द्यायला पाहिजे. आता आम्हाला अनुभवांती माहिती आहे की असं काही होत नाही, परंतु मी आपलं कोर्टाला सजेस्ट केलं की बाबा साहेब आता अशा अशा तरतुदी आहेत, तुम्ही इमिजिएटली ॲक्शन घेतली पाहिजे, नोटीस काढली पाहिजे. साहेब हो म्हणाले, ठीक आहे इमिजिएटली ॲक्शन घे. त्यातली जी ग्रॅव्हिटी होती ती तेवढ्या वेळापुरती होती ग्रॅव्हिटी, परंतु हळूहळू त्यातली ग्रॅव्हिटी निघून गेली आणि 60 दिवस काय 1.5-2 वर्ष झाले तरी त्या समोरच्या प्रतिवादीला त्याची नोटीससुद्धा मिळाली नाही. आता ह्या कायद्यामधले लॅक्युनज असा आहे की हा क्वासी सिव्हिल कायदा केलेला आहे, म्हणजे जसं दिवाणी दावा आपण देतो वादी आणि प्रतिवादी जमिनीचा, तसंच हे प्रकरण आहे. म्हणजे 498 मध्ये तरी ॲटलिस्ट लगेच त्यांना अटक व्हायची, पोलीस स्टेशन, त्यानंतर 24 तासाच्या आत कोर्टामध्ये हजर करायचं, आता तेही बंद झालेलं आहे, सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिलेले आहेत. त्यामुळे 498 मध्ये सुद्धा आता बॉन्डवर पोलीस स्टेशनमध्ये जामिनी व्हायला लागल्यात आणि नंतर कोर्टाचा समन्स 400 फाईल झाल्यानंतर यायला लागले, म्हणजे त्याचीही ग्रॅव्हिटी पूर्णतः नष्ट झालेली. पुन्हा दुसरं असं तिसरं असं सांगायचं तुम्हाला मला की जे कोणी म्हणतात की बायका ह्याचा गैरवापर करतात आणि पुरुषांच्या विरोधात हत्यार म्हणून वापरतात, तर ते तितकंसं सोपं नाही. मी असं म्हणत नाही की 100% मी या गोष्टीशी असहमती नाही, सहमती नाही. माझं असं म्हणणं आहे की ते पर्सन टू पर्सन असतं, काही महिला आमच्या दुर्वापर करतही असतील, करतात हे आम्ही पाहिलेलं आहे की हे त्यांच्या नेचरवर डिपेंड असतं, त्या किती ॲग्रेसिव्ह आहेत त्याच्यावर अवलंबून असतं.
परंतु हातात शेवटी काय पडतं यालाही फार महत्व आहे कायद्याने. त्या बाईच्या हातात तिला किती न्याय मिळतो, किंवा ती जर एखाद्यावर अन्याय करायली तर तिला न्याय मिळतो का, हे म्हणजे तिच्या बाजूने हे सगळं होतं का, याचाही विचार यामध्ये केला पाहिजे असं मला प्राधान्याने वाटतं. परंतु यामध्ये होतं काय, हे क्वासी सिव्हिल असल्यामुळे नंतर नंतर कोर्ट पण याच्याकडे थोडंसं हे होतं की नाही मॅडम, आता हजरच होत नाही तर काय करणार, जोपर्यंत हजर होत नाही तोपर्यंत काहीच करत नाही, आम्ही आपले सासरची मंडळी टाकून देतो, त्यात जी जी त्रास देतात ते ती आम्हाला जे जे सांगितलं जातं आमच्या क्लायंटकडून त्या त्या लोकांची आम्ही नावं टाकतो, पण ते हजरच होत नाही. कसं तर कसा बसा नवरा जरी हजर झाला तरी बाकीच्या लोकांना तो हजर करत नाही. डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे एका छताखाली राहणारी सगळी मंडळी आली त्यात. म्हणजे आता यात असं तरतूद आहे की 498A मध्ये फक्त पत्नीला अधिकार होता यात म्हणजे हिंसाचाराच्या विरोधात केस फाईल करायचा, पण यामध्ये एका छताखाली राहणाऱ्या विधवा असतील, आई असेल, लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणारी असेल, दत्तक घेतलेली असेल, बहीण असेल, कुठलीही आत्या एखादी असेल, कुठलीही स्त्री पुरुषाच्या विरोधात यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊ शकते. आणि 18 वर्षाखालची मुलंसुद्धा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याचा आसरा घेऊन कलम 12 प्रमाणे कोर्टामध्ये येऊ शकतात अशी या कायद्यामध्ये तरतूद आहे. परंतु जसं 498A चे अधिकार पोलीस स्टेशनला दिलेले आहेत आणि त्यावेळेसपासून याची सगळी ग्रॅव्हिटी किंवा ग्रिव्हियसनेस जो आहे तो निघून गेला. अनेक केसेस असे असतात की अनेक आमच्याकडे बायका येतात की अगदी डोके फुटेपर्यंत कुऱ्हाडीने ग्रामीण भागात मारलेलं असतं, शहरी भागातही वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या फेजेसमध्ये अत्याचार असतात, परंतु अगदी व्हायटल पार्टवर आम्हाला इंजुरी दिले. एक तर मुलगी माझ्याकडे आली होती की डोकंला 7-8 टाके पडले होते, एक मुलगी आली होती की तिची करंगळी आणि अंगठा ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्येच तोडून टाकला होता. मग अशा वेळेला महिला तक्रार निवारण मंचमध्येच आम्हाला जावं लागतं. मग आम्ही त्वेषाने म्हणतो की अरे इतकी बायकांच्या बाजूने काय देत, आणि जर तिचं हातच तोडून टाकला असेल, तिचं डोकंच फुटलं असेल, तर काय महिला तक्रार निवारण मंचमध्ये जाऊन तिला रिलीफ मिळणार आहे. म्हणून आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला कधी कधी रागारागाने जातो, परंतु आम्हाला समजवलं जातं की ताई हा एका छताखालचा वाद आहे, दोघं नवरा बायकोचा वाद आहे, समोपचाराने मिटतंय का बघा. आम्ही सांगतो अहो बघा, त्या बाईचं डोकं फुटलंय, त्या बाईचा हात गेलाय, असं असेल तुम्हाला धडधडीत जर इंजुरीज दिसत असतील तर तुम्ही 324 326 जे काही अट्रॅक्ट होते ते का लावत नाही, तुम्ही का मेडिकल रेफर करत नाही, त्या बाईला आणि सिव्हिलमधून मेडिकल EMLC मिळून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत किंवा मदत करत नाहीत. तर ते म्हणतात नाही मग तुम्ही महिला तक्रारमध्ये जा, जास्तीत जास्त आम्ही NC नोंदवू. म्हणजे यामुळे हे जे परसेप्शन झालेलं आहे संपूर्ण ह्याच्यामध्ये की सगळे बायकाच्या बाजूने काय देतात, तर त्याला मला काउंटर चेक असं द्यायचं की हे असं आहे, वास्तव असं आहे, ग्राउंड असं आहे की कितीही मारलं तरी त्याची इन्सीस नोंदवली जाते 324 325 326 307 होत नाही, कारण हा डोमेस्टिक व्हायलन्स आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असते की डोमेस्टिक व्हायलन्समध्ये जर तुम्हाला धडधडीत नवऱ्याने मारलेलं दिसतंय एका घरात राहताना, तर तुम्ही ॲटलीस्ट 324 325 326 नोंदवा. आणि नंतर जर यामध्ये कॉम्प्रोमाइज होत असेल, रिकन्सिलिएशन होत असेल, तर तुम्ही नंतर कॉम्प्रोमाइज पण कोर्टात करू शकता ना, पण तिला इमिजिएट रेमेडी काहीतरी मिळाली पाहिजे. त्यामुळे जी ग्रॅव्हिटी आहे की बायकांच्या बाजूने सगळे कायदे आहेत आणि आपल्याला आता दंड काहीतरी शिक्षा होऊ शकते, हे जो मेंटल टॉर्चरचा ट्रॉमा होता तो पूर्णतः व्हॅनिश झालेला आहे लोकांमध्ये. हे वास्तव आहे आणि हे वास्तव लोकांना कळालं पाहिजे की बाईच्या पदरात पटकन काही पडते असं नाही. मला इथं अजून एक प्राधान्याने सांगायचंय की क्रुएलिटी इज अ क्राईम ऑफ कमिशन अँड ओमिशन असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे फक्त एका छताखाली राहून भावनिक टॉर्चर करणं, आर्थिक टॉर्चर करणं, त्यानंतर लैंगिक टॉर्चर करणं, या सगळ्या शिबिगाळ करणं वगैरे या सगळ्या तरतुदी या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्याबरोबर कमिशन ऑफ ओमिशन म्हणजे कमिशन अँड ओमिशन हे मी याच्यासाठी म्हटलं की काही काही वेळेला प्रत्यक्ष मारावं लागतं, चापटा माराव्या लागतात, शिव्या शाप द्यावा लागतो, किंवा घरातून बाहेर काढावं लागतं, तिला उपाशीपोटी ठेवावं लागतं, तिच्यावर संशय येऊन तिला मारहाण करावी लागते, असंच काही नाही. काही काही वेळेला एका छताखाली राहून सुद्धा नवरे लोक महिनोनी महिने बायकोला पत्नीला बोलत नाहीत. म्हणजे फक्त समाजाला दिसतं, नातेवाईकांना दिसतं की हे नवरा बायको आहेत, पण त्यांचे नातेवाई नवरा बायको म्हणून संबंध कधीचेच संपलेले असतात. म्हणजे फक्त केवळ घरात नवरा आहे म्हणून आहे 5-10 मिनिट येऊन जाणारे नवरेही बरेच आहेत, आणि बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स असतात त्यांचे, आणि यामध्ये या बाईला प्रचंड टॉर्चर सहन करावं लागतं. म्हणजे अगदी बरं वाटत नसलं तरी तिला औषध पाणी न देणं, तिला कुठल्याच दवाखान्यात न नेणं, तिला कपडा लत्ता न पुरवणं,
तिला बोलणंच नाही, फक्त आहेच आहेच बायको, म्हणजे अगदी तिची जिवंतपणी मेल्यासारखी अवस्था नवरी लोक करतात, सासरची लोक करतात. परंतु नाईलाजाने बाईला इथपर्यंत जरी आलं तरी प्रत्येक बाईला आपण नांदावं, किती वाईटातली वाईट बाई असू दे स्वभावाने, तरी तिला वाटतं नको कुटुंब मोडायचं. अनेक आमच्याकडे महिला इतक्या तावातावानी येतात आणि दुसऱ्या दिवशी फोन करतात, ताई बघू आपण, तुम्ही वास्तव सांगता, मी नेहमी कोर्टात केस घेताना वास्तव सांगत असते की त्यांना हे वास्तव आहे, तुम्ही ज्या पळत पळत ज्या आवेशाने माझ्याकडे येतात त्याच आवेशाने तुम्हाला कोर्टामध्ये रिलीफ मिळेल, न्यायची शक्यता कमी आहे, तुम्ही विचार करा प्रकरण देताना, असं मी नेहमी त्यांना जाणीव करून देत असते. मग हे सगळं जे आहे त्यामध्ये बायका गैरवापर करतात याला स्कोपच राहत नाही, असं माझं अगदी जबाबदारीने म्हणणं आहे की याला काय स्कोप राहतंय, म्हणजे बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं बरं या मताची मी आहे. हे ग्राउंड रियालिटी आहे कोर्टाची. बघा तुम्ही आता जे कोणी ऐकणारे आहात त्यांनी तुमच्या तुमच्या संबंधित जिथं जिथं तुमचे कोर्ट आहे तिथं एक थोडंसं ताकझाक करा आणि विचारा की डोमेस्टिक व्हायलन्सची किती प्रकरणं कोर्टामध्ये न्यायालयात फाईल झालेली आहेत, त्यामध्ये किती महिलांना रिलीफ मिळाला आहे. अगदी इंटरिम रिलीफ 23 खालचा सुद्धा मिळत नाही, 23 खालचा अर्ज डिसाईड होतो वर्ष 2 वर्षांनी, मग आम्ही आपलं मागे लागतो एक्झिक्युशनच्या, समोरची पार्टी हजरच होत नाही, पैसेच देत नाही समोरची पार्टी. आता यात सगळं मॉनिटरी रिलीफमध्येच आणून ठेवलं आहे सगळं. आता आहे संरक्षण अधिकारी तर ही प्रोसेसच आता नाहीशी झालेली आहे, काही राहिलेलं नाही, संरक्षण अधिकारी वगैरे या प्रकरणात काही राहिलेलं नाही. आता यामध्ये जर समोरच्या पार्टीनी कोर्टाच्या निकालाचा अवमूल्यन किंवा अपमान केला तर त्यांना सुद्धा मला वाटतं 20,000 दंड आणि 1 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. होतच नाही काही, असं माझं स्पष्ट मत आहे. जर सरकारने, शासनाने आणि प्रशासनाने याची स्क्रुटिनी केली तर आपल्या लक्षात येईल की अगदी न्यायाधीश म्हणजे हतबल कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश परवा हतबलहून म्हणाल्या की एवढी मोठी प्रकरणं म्हणजे 90% प्रकरणं रिकव्हरीच्या स्टेजवरच आहेत आणि रिकव्हरी त्यात 1 रुपया नाही झालेली, मी कोर्टात प्रकरणं स्क्रुटिनी करताना माझ्या लक्षात आलेली आहे. म्हणजे हे सगळं असताना त्याचा गैरवापर महिला करतात हे म्हणण्याला म्हणजे काही त्यात तथ्य नाही. यामध्ये इतकी लूपहोल्स आणि लॅक्युनाज असतात की आरोपीला बेनिफिट याचा जास्त मिळू शकतो. म्हणून कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा हा अस्तित्वात आला, म्हणून आम्ही ज्या फेमिनिस्ट महिला होतो त्या हुरळून गेल्या या महाराष्ट्रातल्या आणि म्हणाल्या नाही आपल्याला आता फार मोठा आधार मिळालेला आहे, तर असं नाही, उलट ते क्वासी सिव्हिल करून टाकलं आणि त्याच्यामुळे 497 IPCC आहे ते हॅम्पर झालं, असं माझं स्पष्ट मत आहे. आता 125 डोमेस्टिक व्हायलन्समुळे बार नाही, तुम्हाला 125 करता येते, तुम्हाला सिव्हिलमध्येही जाता येतं, तुम्हाला प्रॉपर्टीवरही चार्ज, खूप सारं काही काही करता येतं, तुम्हाला प्रॉपर्टीवरही नवऱ्याचा चार्ज ठेवता येतो, तुम्हाला दिवाणी दावा दाखल करता येतो. 125 बार नाही, म्हणजे जे पूर्वीचं 125 CRPC पोटगीचं प्रकरण होतं 128 रिकव्हरी वगैरे त्याला सुद्धा यामध्ये बार नाही, तुम्हाला ते पण सायमल्टेनियस करता येतं, म्हणजे 4-5 प्रकरणं तुम्हाला नवऱ्याच्या विरोधात सासरच्या लोकांच्या विरोधात सायमल्टेनियसली फाईल करता येतात. परंतु रेमेडी कशात मिळते, म्हणजे तुम्ही जर 125 दाखल केलं आणि त्याचा निकाल लागला आणि त्याचं एक्झिक्युशन, म्हणजे माझ्याकडे प्रकरणं अशी आहेत की अगदी शिक्षक लोक, डॉक्टर लोक, गव्हर्नमेंट सर्वंटवाले सुद्धा, आता आम्ही त्यांचं पगारपत्रक मुख्याध्यापक शिक्षक असेल तर मुख्याध्यापकाला समन्स काढतो, त्याचं पगारपत्रक आम्ही कोर्टामध्ये दाखल करायला लावतो, त्याच्या स्लिप जोडायला लावतो, तरीही सुद्धा हतबलता कोर्टामध्ये आहे. मी म्हणत नाही 100% हतबलता आहे, काही आम्ही रेअर महिलांना आम्ही न्याय पण मिळवून देतो, पण मेजॉरिटी महिलांना रिलीफ मिळत नाही आणि त्यामध्ये त्यांचं वय जातं मेन म्हणजे. आणि आता पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाहीत. आम्ही बाईला सजेशन देतो की जसं नवरे लोक दुसरा घरोबा करतात तसं तुम्ही सुद्धा आता दुसरा घरोबा करा. मुलं असले तर प्रॉब्लेम येतो, पण मुलांचा जर स्वीकार करणारा कुणी तुम्हाला पुरुष पार्टनर भेटला तर अवश्य ऍक्सेप्टन्स द्या, असं आम्ही सुद्धा आता हे सगळं प्रॅक्टिकल जग बघून सांगतोय. कारण पूर्वी असायचं की बालविधवा जरी महिला झाल्या तरी त्यांना आई वडील आणि भाऊ तितक्या जबाबदारीने सांभाळायच्या अगदी मरेपर्यंत. आता पूर्वीपासूनची म्हण आहे की एकदा बाईचं लग्न झालं की तिनं माघारी ओळून बघायचं नाही माहेरच्या घराकडं, अशी म्हण होती. परंतु ती म्हण आता म्हणजे माहेरी ओळून बघायचं नाही ते तर आता नवऱ्या लोकांनी किंवा सासरच्या लोकांनी टाकून दिल्यावर सुद्धा आता भाऊ पण फार काही विचारतात असं आता राहिलेलं नाही. खूप परिस्थिती बदललेली आहे, सगळं प्रॅक्टिकल झालेलं आहे. बायका सुद्धा आता सिंगल पॅरेंट म्हणून राहिल्यात, सिंगली बायका कोर्टाला फाईट आउट करायला आहेत आणि त्यामध्ये त्यांची कुचंबणा अशी होते की एकीकडे कोर्टाच्या तारखा करणं, सगळं कोर्ट डेट मेंटेन करणं, वकील मेंटेन करणं, त्यामध्ये त्यांचं फिजिकल तर वेळ जातोच,
त्याचबरोबर वेळही खूप जातो त्यांचा, आणि त्यामुळे जर त्या काही रोजंदारीवरचा व्यवसाय करत असतील किंवा काही स्वतःच्या लाईव्हलीहूडसाठी पोटचं काहीतरी भागवण्यासाठी जर त्या काही काम प्रायव्हेटली कुठं करत असतील तर त्यांना तिथून सुद्धा काढून टाकलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये सफर होते ती बाईच, आणि त्यामुळे जे काही म्हटलं जातं की पुरुषांकडून जे म्हटलं जातं की याचा गैरवापर होतो, काही आता पुरुष दिन सुद्धा पुरुष हक्क दिन सुद्धा साजरा होतो, मला वाटतं की ते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तो हक्क दिन साजरा होतो, त्यामध्ये पुरुष आयोग स्थापन करावा अशी सुद्धा अनेक पुरुषांची मागणी आहे. मला असं वाटतं की महिला आयोगामध्ये सुद्धा नवऱ्याला किंवा सासरच्या लोकाला बोलवून घेऊन रिकन्सिलेशनचा प्रयत्न होतो, समुपदेशन काउन्सिलिंगचा प्रयत्न होतो. तिथं असं नाही की सगळं बायकाच्याच बाजूनी निकाल दिले जातात, परंतु कम्पॅरेटिव्हली पुरुषाच्या तुलनेत बायका ह्या खूप नडल्या जातात किंवा अत्याचाराला बळी पडतात. त्यामुळे हा महिला आयोग आहे हे निदर्शनास शासनाच्या आल्यानंतर महिला आयोग काढलाय, परंतु त्यामध्ये फक्त बाईलाच रिलीफ दिला जातो आणि बाईच्याच बाजूनी सगळं निकाल लावला जातो असं नाही, दोन्ही बाजू तिथं ऐकून घेतल्या जातात. महिला तक्रार निवारण मंचमध्ये पण दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातात, आणि जर बाईमध्ये दोष असेल तर बाईला सुद्धा समजवलं जातं, आणि बाईला सुद्धा आम्ही सुद्धा सांगतो की तुमचा पण थोडस स्वभाव बदला, आता ताईपणे कमी करा, किंवा काही दुसरं जर काही सिरियस असेल तर आम्ही त्यांना काउन्सिल करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून पुरुष आयोग वेगळा स्थापन करावा असं काही मला वाटत नाही. तिथं पण पुरुषांना पण रिलीफ मिळतो, पुरुषांचं पण महिला म्हणणं ऐकून घेतलं जातं असं मला वाटतं. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा जो आहे त्यातल्या तरतुदी आणि न्यायव्यवस्था यामध्ये जी काही दरी आहे ती दरी भरून कधी निघेल, जर मधली सिस्टम आहे ते सगळी सिव्हिल सिस्टम आहे, त्या सिव्हिल सिस्टममुळे ही दरी प्रचंड होते आणि मॉनिटरी रिलीफ एवढंच आहे. आता एका छताखाली राहण्याचा अधिकार दिलेला आहे, बरोबर, कोर्टाने जरी डिरेक्शन दिल्या एका छताखाली, काही हाय प्रोफाईल मॅटर्समध्ये देतात कोर्ट, कॉमन मॅटरमध्ये कमी देतात, पण हाय प्रोफाईल मॅटरमध्ये देतात की नाही तुम्हाला त्यांच्या घरात राहण्याचा अधिकार आहे. मला सांगा प्रॅक्टिकली ते पॉसिबल आहे का? एका छताखाली न त्यांचं जर पटतच नसेल तर ते कसं काय प्रॅक्टिकली राहू शकतात? दुसरीकडे त्यांची राहायची सोय करण्याचा नवऱ्याला अधिकार किंवा नवऱ्याने द्यावा अशा प्रकारचे डायरेक्शनसुद्धा कोर्ट देऊ शकतं, परंतु ते तितकं पॉसिबल होत नाही. अगदीच इकॉनॉमिकली जे साऊंड पोझिशनवाले आहेत ते भांडण नको म्हणून करतात, परंतु आमच्याकडे जी प्रकरणं येतात ते अगदी वकिलाची फीस द्यायला सुद्धा पैसे नाही अशीच प्रकरणं माझ्याकडे तरी येतात, आणि त्यामुळे मला उदासीनताच जास्त दिसते असं मला इथं जबाबदारी म्हणतात.